इचलकरंजी बार असोसिएशन आणि आस्था क्लिनिक यांच्या वतीने जागतिक मानसिक आरोग्य दिन संपन्न झाला। यावेळी उपस्थितांना मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सिमोन आवळे यांनी मार्गदर्शन केलं। इचलकरंजी बार असोसिएशनच्या वतीने जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला। शारीरिक आरोग्याला जितकं महत्त्व दिलं जातं तितकंच महत्त्व मानसिक आरोग्यालाही दिलं जावं आणि त्यासाठी शक्य त्या पद्धतीने जागृती करण्याचं आवाहन करण्यात आलं। यावेळी बार असोसिएशनचे सदस्य, आस्था क्लिनिकचे डॉक्टर्स, नर्सेस, पेशंट्स, त्यांचे पालक आदी उपस्थित होते। मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सिमोन आवळे यांनी यावेळी मार्गदर्शन केलं। लोकांच्या मध्ये जाऊन या सर्व मानसिक आजाराबद्दल माहिती सांगणे हा आपल्याकडे हा सगळ्यात मोठा इग्नोर्ड विषय आहे, म्हणजे दुर्लक्षित विषय आहे मानसिक आजार। जरी आपल्या शरीराला कोणताही आजार झाला तर आपण लगेच डॉक्टरांच्याकडे जात असतो, पण मानसिक आजार जेव्हा होतो जसं आत्महत्याचे विचार येणे, नैराश्य वाटणे, चिंता वाटणे, सतत वेगवेगळ्या प्रकारचे व्याधी वाटणे, सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असताना सुद्धा पेशंट लवकरात लवकर उपचार घेण्यासाठी टाळाटाळ करत असतो। कारण ह्याचं एकच कारण आहे की ह्याच्याबद्दल जो टॅबू आहे, की जो गैरसमज आहे की डॉक्टरांच्याकडे जाणे म्हणजे आपल्याला कोणता तरी मोठा आपल्यामध्ये कोणती तरी काय म्हणतो आपण एक कमतरता आहे, ही लोकांना कुठेतरी अजून लोकांच्यामध्ये गैरसमज आहे आणि तो लवकरात लवकर आपण दूर करणं गरजेचं आहे। अशा छोट्या छोट्या कार्यक्रम घेऊन आपण लोकांच्या समोर हा विषय मांडणं अत्यंत गरजेचं आहे।